इथून दाखल केले जाते हे इथून पाहायचंय पंचांचा सिग्नल इथून प्लेस चा येईल निखिल सारंग यांच्याकडून तर रोहितने सलग तीन चेंडूवरती तीन गडी गारत केले तर रोख रक्कम 500 रुपये जिंकण्याची ही सुवर्ण संधी असेल. निखिल सारंग यांच्याकडून जर 500 रुपयाची धनराशी आहे रोहितने जर 5 चेंडूवरती 5-3 गडी गारत केले ते धनराशी जिंकण्याची संधी असेल. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला अवधी दिला गेला त्याच्यामध्ये निर्णायक 4 षटकार असतील. शिवनेरी शांतीनगर संघासाठी फर्स्ट वॉर्निंग. इथून पाहायचंय सामन्याला इथून सुरुवात पहिला सेमीफायनल आणि पहिल्या सेमीफायनलचा मान इथे दोन्ही संघ पाहायचेत. गोलंदाज स्ट्राईक वरून रोहित मुलुक द मॅन ऑन स्ट्राईक यबी अक्षय राठोड. टेनिस क्रिकेटमधील टॉप 5 मध्ये अक्षय राठोडचा नावाचा दबदबा राहिला आहे. तर अक्षय राठोड मॅन फ्रॉम गावखडी गावखडी संघाची रन मशीन या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती राहिलं आहे. तर रोहित मुलुक यावेळी आपण पाहायचंय तर दुसऱ्या साईडला अर्धशतक त्याच्या नावावरती राहिलं आहे. तर अक्षय राठोडला इथे आपण पाहायचंय. रोहित मुलुक इथून सज्ज असेल षटक क्रमांक 1 ची संधी त्याला मिळाली आहे. रोहित मुलुक पहिला चेंडू यावेळी अक्षयसाठी टाकलाय. आपलं फुल टॉस कन्वर्ट केलाय. मिड विकेट रिटर्न मधून क्षेत्ररक्षक धावेल तिथपर्यंत एकच धाव या चेंडूवरती खर्च केली जाईल. महत्वपूर्ण चाललेला सामना इथून पाहायचा कोण जिंकेल आणि पहिला फायनल संघ म्हणून त्या स्पर्धेमध्ये ओळखताना त्याला पाहायला भेटेल. खूप महत्वाचा चाललेला सामना दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकही मॅच त्या अर्थानं पाहिल्या नाहीयेत. आता मॅन ऑन स्ट्राईक ज्ञानेश हैदरकडेकडे असतील. ज्ञानेशकडे इथून पाहायचंय खेळण्यासाठी तो आता प्रॉपिंग केस वरून सज्ज असते. ज्ञानेश हैदरकरसाठी नेक्स्ट बॉल ओर द विकेटने चांगला चेंडू टप्पाखाली त्यानंतर चेंडू उसळी थोडीशी कमी घेतली आणि त्यानंतरचा डॉट बॉल कहाणीमध्ये टीस हृदयाचे ठोके जरूर वाढतील. फलंदाजी करणार स्ट्रायकिंग एडवरती आपण पाहतोय खेळण्यासाठी इथून असेल सज्ज. प्रकाश भाई यांच्याकडून जर शिवनेरी हा संघ तर इथे जिंकला तर रोख रक्कम 1101 रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी असते. नेक्स्ट बॉल वरती पाहायचा चेंडू पायावरती धावून आदळलाय त्यानंतर लॉन्ग शॉटला धोक्याची घंटा अति गाई फेकी चुकीची होती. चुकीच्या फेकीला इथून ग्राह्य धरला जाणार नाहीये कारण महत्वपूर्ण चाललेला सामना अति गाई अति कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स कुठेतरी घातक जराफार ठरू शकतो. अति तिथे माती सामना विजयापासून दूर नेऊ शकते. अजय पांचाळकडून पाहिलं होतं खूप काही घाई केली गेली आहे जेणेकरून अक्षयची विकेट घेण्यासाठी ही इथून घाई केली की काय. अक्षयला पाहायचंय मॅन ऑन स्ट्राईक माता अक्षय राठोड या स्पर्धेतील इतिहास रचलाय. तर अक्षय पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असते. नेक्स्ट बॉल पाहायचाय इथून पंचांचा सिग्नल इथून पाहायचाय. इट इज अ व्हाईट बॉल व्हाईट बॉल इथून खात पुढे सरकलं जात आहे. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पुढे सरकताना पाहायला भेटेल धावसंख्या स्कोर कार्डवरती 3 वरती जाऊन पोहोचली आहे. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये शिवनेरी शांतीनगर संघ विनंती केली जाईल की आपण जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. पुढे एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल लेग्स बॉल फुल एल गतीचा चेंडू इथून पाठवलाय चेंडूवरती धावा खर्च केले जातील अर्धा डझन लाजवाब प्रॉपर टायमिंग मध्ये खेळला फटका 6 धावा ओरटीडीचे. अक्षय कडून पाहायलाय
एकदा नऊ चेंडूवरती आपण पाहिले होते नऊ मोठे षटकार त्याने फुटोकलेत या स्पर्धेमध्ये. इतिहास त्याच्या नाभावरती आहे आणि तोच अक्षय पहिला षटकार त्याच्या बॅट बदून एकदम पाहिला. अक्षय डॉटर पुढे तयार खेळण्यासाठी सज्ज असेल. नेक्स्ट बॅटर बॅटचा ब्लोज ओपन केल्यानंतर इथून पाहायचा आहे चेंडूचा प्रवास इथून साध्य ठरलाय. स्कलक बंडलांच्या बाहेर साधावा. तर पुढे एकदा रोहित मुलुक सज्ज असेल. दोन षटकांची आतिषबाजी पाहायची आहे. ती आतिषबाजी इथून चालू ठेवली जाईल का. नेक्स्ट बॉलवरती पाहायचं आहे. पायावरती धावणं दळला चेंडू आणि त्या चेंडूवरती धावा खर्च केला जात नाहीये. षटक क्रमांक आपण पाहिलं एकचा खेळ या बी इथून षटक क्रमांक एक चा खेळ संपुष्टात येतोय. धाव संख्या स्कोर कार्ड वरती जोडली जाते 15. ओटीडीचे धाव संख्या एक च्या मदतीने 16 वरती तन पोहोचली. महत्वपूर्ण चाललेला सामना. पहिला फायनलिस्ट संघ म्हणून कोण ओळखला जाईल याच्याकडे सर्वांचं लागलेलं लक्ष हे इथून पाहायचंय. आता मॅन ऑफ स्ट्राईक त्याच्या बॅट मधून दोन उत्तुंग षटकार पाहिले. तोच अक्षय राठोड अरंड विकेट केला. चेंडूवरती प्रहार केलाय. इथून संधी आहे. या संधीचं निर्माण केलं जाणार. सोन जलबाद अक्षय राठोड बक्षीस पवलियन. इथून किशामध्ये टाकली जाते. मोठा एका मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. तिथून तो तर माघारी परतला अक्षय राठोड. पण त्याची जागा घेण्यासाठी दुसरा किंग दाखल झालाय. म्हणजेच कोण? महेश दळवी. या क्रीडागडामध्ये दाखल केला जातोय. अनेक स्पर्धेमध्ये त्याच्याकडून खेळलेली पहारी. महत्वपूर्ण सामन्यामध्ये तो खेळत असतो तो महेश दळवी.
तर महेश दळवी या बिफिट पाहायचं निक्स बॉल खेळण्यासाठी सज्ज असते. निक्स बॉल थोडसा सरप्राईज केलं जातं या चेंडूवरती. चांगला बॉल या चेंडूवरती म्हणू शकतो. या चेंडूवरती धाबा खर्च केल्या जात नाहीये. नवसंख्या स्कोर कार्ड वरती फक्त एक गडी करत 16 वरती जाऊन पोहोचली आहे. पुढे एकदा महेश सज्ज असेल ट्रॅकिंग एड वरून इथून पाहायचं आहे. महेशसाठी नेक्स्ट बॉल अडबॅटने खेळायचा होता. अवसर टायमिंग या चेंडूवरती होऊ शकत नाही. पंचांचा सिग्नल इट इज अ व्हाइट बॉल. म्हणजेच काय अतिरिक्त धाव समोरच्या संघाला इथून दिली जाते. धाव संख्या एकच्या मदतीने 17 वरती जाऊन पोहोचले. जेणेकरून इथून केला जाणारा खतरा हा इथून सार्थ ठरेल का तो विरुद्ध पाहायचा आहे. खतरा 17 करेल का खतरा हे इथून पाहण्यासाठी गरजेचं असेल. महेश दळवी मॅन ऑन आता स्ट्राईक त्याच्याकडे असेल. खेळण्यासाठी सज्ज असतील. निक्स बॉलवरती बॅटचा प्लोज ओपन करायचा होता. चेंडू पायावरती आदळल्यानंतर क्षेत्ररक्षक उत्तम चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव इथून कंप्लीट केली जाते. एकाच धावेवर इथून समाधान मानावं लागेल. हॅलो चांगली गोलंदाजी इथून आपण म्हणू शकतो. अजय पांचाळकडून रोख रक्कम 500 रुपये तिकडे जिंकलेत. तिथून तो आता ज्ञानेश हैदनकर ह्याच्याकडे देखील तितका ताकदीचा कॉन्फिडन्स असेल का हे इथून पाहायचं आहे. ज्ञानेशसाठी नेक्स्ट बॉल हवी पाहायचा. बॅटचा प्लोज ओपन केलाय आणि चेंडूचा प्रवास इथून सार्थ ठरलाय. वन बाउंस सीमा बाउंड्री लाईन पलीकडे एवन देवन करणारा चौकार. नवसंख्या स्कोर कार्ड वरती 22 वरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक निर्णायक चालू आहे. या निर्णायक चिटकामध्ये धाबा खर्च करणं गरजेचं असेल. नवसंख्या स्कोर कार्ड वरती 22 वरती आपण पाहिले. नेक्स्ट बॉल नाही साठी पुढे एकदा फुलाल का तिचा बॉल स्कोर बॉलच्या बाहेर 70-70 षटकार. तर पुढे एकदा जाऊया गोलंदाजी ट्रॅक वरून. गोलंदाज इथून विशालला सज्ज केले जाते. तिसरं षटक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 वरती पाहिले. पहिल्या षटकामध्ये 13 धाबा खर्च केल्या गेल्या होत्या. इथून गोलंदाजी ट्रॅक करून विशालला सज्ज केले जात आहे. स्ट्राइकिंग एडला महेश दळवी टेनिस क्रिकेटमधील नंबरवनचा खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिला आहे तो महेश दळवी. इथून पाहायचं आहे. नेक्स्ट बॉल खेळण्यासाठी सज्ज असते. नेक्स्ट बॉल बॅट थापलो होतो पण केल्यानंतर चेंडू अलांड कार्पेटनी येतोय. या चेंडूवरती एकच जाव खर्च पाडली जाईल. एकच्या मदतीने चांगली फिल्डिंग चांगले क्षेत्ररक्षण मिळणारी 7 प्रेक्षकांची 7 येणं यावी गरजेचं असेल. अपेक्षित 7 ही इतर बी इतर आपण पाहिले. दोन्ही संघांकडून तितक्या ताकदीचे संघ या तिकडे मात्र आपण पाहिले. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. विशालचा नेक्स्ट बॉल यावी पाहायचा आहे. नेक्स्ट बॅटवरती पाहायचा होता. बॅटचा ब्लोज ओपन करायचा होता. अवसर टायमिंग यावी होऊ शकत नाही आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता सुरेख लेंथ आणि लाईथवर विचार करून टाकलेले हे चेंडू इथून प्रत्येक येतोय. डॉट बॉल म्हणजेच काय कहाणीमध्ये ट्विस इथून खरं तर दाखल केले जातंय. पुढे एकदा मीडियम पेसर गोलंदाजी ट्रॅक करून सज्ज असेल. अरंड विकेटने केलेला नेक्स्ट बॉल या बी पाहायचा. बॅटचा ब्लोज ओपन केलाय. मिड विकेट बॉल लाईनच्या बाहेर षटकार. मिल गया मौका तो दर दिया छक्का. या चेंडूवरती तर असंच म्हणावं लागेल ओटीडीजे.
आता चित्ररक्षण 7 यावी मिळाली होती, पण चेंडू आउट ऑफ द पार्क, इथून फेकला गेलाय. नेक्स्ट बॉल खेळण्यासाठी सज्ज असेल आक्रमण, इथून चढवलं जातंय. हे चढवलेलं आक्रमण इथून घातक ठरेल का हे इथून पाहायचं. नेक्स्ट बॉल पुढे एकदा बॅटचा ब्लोज ओपन केलाय, यावी चेंडू अलाउंड कार्पेटने चाललाय, तिथून चांगलं कवरिंग यावी आपण पाहिलं. आपल्या संघासाठी आता जरूर धावा इथून रोखल्या गेल्यात. दोन्ही संघ तुल्यबल संघात इथे त्यांच्यामध्ये चाललेली लढत ही तर पाहिली आहे. महत्वाचा चाललेला सामना, त्यामध्ये असलेली प्रेक्षकांची गर्दी यावेळी साईड चेंज केली आहे. वरती वेगळे नेक्स्ट बॉल महेश दळवीसाठी टाकलेला, इथून झेल कम्प्लीट केला जाईल. यावेळी पंचांचा सिग्नल, इट इज अ नो बॉल. पंचांचा सिग्नल नो बॉल, पंचाकडे बघावं लागेल. नेक्स्ट बॉल नो बॉल म्हणजेच काय, येणारा नेक्स्ट बॉल यावी असेल ऑफरचा बॉल, त्यावरती दावा खर्च केला जाणार. मोफत खेळण्याची इथून असणारी संधी. नेक्स्ट बॉल फ्री हिट म्हणजेच काय, ऑफर आता दिली गेली की मोफत खेळ, आणि मोफत खेळत असताना किती दावा इथून खर्च केल्या जातील. खरेदी करण्यासाठी आता सुवर्ण संधी असेल. गोलंदाजी ट्राय करून गोलंदाज सज्ज. नेक्स्ट बॉल यावी आपण पाहायचाय, आणि या चेंडूवरती पाहायचाय पंचांचा सिग्नल, इट इज अ व्हाईट बॉल. म्हणजेच काय, क्रिकेटवरील नियम क्रमांक वापरला जातोय 22, इथून केल्या जाईल गोलंदाजाला दंडित. एक चमत्कार धावसंख्या स्कोरकार्डवरती 45 वरती दान पोहोचले. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे. धावसंख्या स्कोरकार्डवरती 45. नेक्स्ट बॉल खेळण्यासाठी सज्ज असेल. बॅटचा ब्लोज ओपन केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नो चेंडू होता. अनमारीच्या शतकामध्ये हिथून टॉप गेअर आजमवला केलाय, आणि त्याला कन्वर्ट केलं जाईल का हे इथून पाहायचं. खेळण्याच्या दृष्टिकोनातून इथे स्ट्रायकिंग एडवरती आपण पाहतोय. ज्ञानेश, ज्ञानेशसाठी हा बॉल खेळलाय, ऑन साईडला फिलिंग केलाय, मिड विकेट बॉटलच्या बाहेर षटकार. लाजवाब, प्रॉपर टायमिंग मध्ये उडवलेला, हवाई सपर वर पाठवलेला चेंडू. रनमितीन 6. अप्रतिम, आणि आता असंच म्हटलं जाईल, जपून जपून खेळे. म्हणजेच काय, आता षटकाराने खेळला जातोय, आता जपून नाही, आता बेधडक मध्ये तो खेळ तर इथून पाहायला भेटेल. त्याच्यासाठी लेग साइडच्या दिशेने टॉप फाईव्ह क्षेत्ररक्षण इथून दर्जेदार घेतलाय. नेक्स्ट बॉल आपण पाहायचा पुढे एकदा, इथून शॉर्ट ऑफ द डे सजवायचं होता. पंचांचा सिग्नल, इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाबा इथून रोखणं गरजेचं असतील, तर धाबा इथून रोखल्या जातील का. धावसंख्या स्कोरकार्डवरती पोहोचली आहे 53 वरती. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळलेला फटका, तिथून क्षेत्ररक्षक रोहित मुलुक चेंडूपर्यंत पोहोचेल. तिथून फक्त एकच जावी देऊन खर्च केली. नौशा खेळला धोक्याची घंटा, ती जरूर वाजले. इथून माघारी परतावं लागेल.
निघतोलती प्रहार केलाय महेश दळवीने उंच खुरा खेळलेला चेंडू 300 रक्षक झेड पर्यंत पोहोचले इथून कंप्लीट केला जाईल झेल यावी संपेल महेशचा बारीचा खेळ बॅक टू द पवेलियन महेश षटकातील उर्वरित तीन चेंडूंचा आधुनिक खेळ शिल्लक राहिला असेल षटक क्रमांक अंतिम इथून पाहायचे दर्जेदार गोलंदाजी इथून केली जाते नेक्स्ट बॅटर या वेळी नागेश दळवीला इथून दाखल केले जाते नागेशला इथून दाखल केले जाते नष्ट केलेला बासितला आपण पाहायला भेटलाय दोन्ही संघ खूप महत्त्वाचा सामना इथून खेळत असलेल्या पहिल्या सेमी फायनलचा थराड एकदा अनुभवायला भेटलाय त्यातवरती त्यात नंतर यू मिस आय हॅड यू इज डेफिनेटली हिट म्हणजेच काय या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक इथून केली गेली गोलंदाजाचं नाव आपण पाहतोय पंकजच्या नावावरती हॅट्रिक क्रमांक 2 फॉर ड्युटी दे पहाल भेटेल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 55 वरती जाऊन पोहोचली आहे 55 धावा आतापर्यंत यावी सज्ज झाला असेल पुढे एकदा खेळण्यासाठी इथून सज्ज असेल स्ट्रायकिंग एड वरती पाहायचं आहे बासित नेक्स्ट बॉल वरती खेळायचं होता इथून प्रहार करायचं होता पण पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल कहाणीमध्ये ट्विस इथून तर खरं दाखल होतंय अतिरिक्त चेंडू इथून टाकले जात आहेत ते इथून घातक ठरतर इथून पाहायला भेटेल एकच्या मध्ये टीमची टोटल 56 वरती जाऊन पोहोचले 56 धाबा आतापर्यंत यावेळी स्कोर करण्यावरती लागल्यात नेक्स्ट बॉल खेळण्यासाठी सज्ज असेल नेक्स्ट बॉल इथून दाखल केला उत्तमच्या हातामध्ये इथून कंप्लीट केला जाईल झेल यावेळी संपेल तिथून खेळ
तुझी ट्राय करून अक्षय राठोड अष्टपैलू खेळाडू यादीमध्ये टॉप लिस्ट मध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. तो अक्षय राठोड पंचांचा सिग्नल इथून सामन्याला प्ले केला जाईल. गोलंदाजी ट्राय करून सज्ज झाला असेल गोलंदाज इथून पाहायचंय. ओमकार स्ट्रायकिंग एडवरती पहिला चेंडूवरती आघात केल्याच्या नंतर पैट बॅकफुट पल्च खेळलाय. तिथून पहिली धाव धाबांचा श्री गणेशा इथून केला जाईल. धाबांचा श्री गणेशा या चेंडूवरती केला जातो. डिफेन्सिव्ह खेळ दाखवल्यानंतर धाबांचा श्री गणेशा या चेंडूवरती आपण करताना पाहायला भेटेल. दोन्ही संघ पंचक्रोशीमध्ये नाबादलेले आहेत. ते खेळताना इथून कामगिरी त्यांच्याकडून खेळताना पाहायला भेटेल. त्यात मॅन ऑन स्ट्राईक रोहित मुलुकडे असेल. रोहित मुलुक मॅन ऑन स्ट्राईक. अक्षय पुढे एकदा गोलंदाजी एंड बनून सज्ज असेल. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल यावी पाहायचा. रोहित बॅटचा ब्लॉक ओपन केलाय. मिड विकेट मध्ये कंप्लीट केला जाईल. झेल यावी संपेल. रोहित मुलुकच्या बाडीचा खेळ. गोल्डन डकचा शिकार रोहित मुलुक. निलेश आता मॅन ऑन स्ट्राईक त्याच्याकडे असतील. त्याच्याकडून बॅट मधून आघात पाहिलेत. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ आहे. आता पुढे एकदा सज्ज असेल. प्रॉपर्टी कीस वरून आपण पाहायचंय. निलेश साठी नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न इथून कंप्लीट केला जाईल का. झेल पुढे एकदा गोल्डन डकचा शिकार निलेश. बॅट द पवेलियन सरळ दुसऱ्या चेंडूवरती दुसरा धक्का दुसरा हादरा. गोल्डन डक निलेश मैदानाच्या बाहेर. पाहायला सलगच्या दोन चेंडूवरती दोन धक्के इथून जरूर लागलेत. अधुरी उर्वरित तीन चेंडूंचा खेळ इथून शिल्लक राहिला असेल. इथून पाहायचंय हॅट्रिक बॉल ऑन हॅट्रिक असणारा चेंडू. नवीन बॅटर इथून दाखल झालेला आपण पाहतोय क्रीडांगणामध्ये. सिद्धेश फाटक जरी ह्या चेंडूवरती तर सौरभने षटकार ठोकला तर रोख रक्कम 500 रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी. पण हा चेंडू ऑन हॅट्रिक इथून पाहायचा आहे. ऑन हॅट्रिक असणाऱ्या चेंडूवरती डॉट बॉलची सांगता इथून घडताना पाहायला भेटले. प्रत्येक येणारा डॉट बॉल कहाणीमध्ये ट्विस्ट करत इथून दाखल करण्यासारखा इथून फेकला जातोय. नेक्स्ट बॉल पुढे एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल अक्षय राठोड. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. नेक्स्ट बॉल बॅटचा ब्लॉक दुपारी करायचा होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न इथून करायचा होता. ती धाव इथून पूर्ण केली जात नाहीये. त्यानंतर धाबाला थोडासा विलंब इथून लावला गेलाय. पाच चेंडू आतापर्यंत फेकले गेले. दोन गडी आतापर्यंत गारद केले गेले. धावा फक्त खर्च केल्या गेल्या एक. इथे अष्टपैलू खेळाडूची ही तर ओळख राहिली. अक्षय राठोड का मला टेनिस क्रिकेटमधील टॉप लिस्टमध्ये माझं नाव का घेतलं जातं याचं प्रत्युत्तर तरी करताना इथे पाहायला. अक्षय राठोड पुण्यात यार मीडियम पेसरचा नेक्स्ट बॉल यावेळी पाहायचा आहे. मोठा आघात करायचा होता. त्यानंतर षटक्रमांक एकचा खेळ संपूर्ण होतो. दोन गडी बाद धावसंख्या स्कोरकार्डवरती एक ओर टू डिझे.
कमी घ्या मित्रांनो, अजून आपल्याला उर्वरित टोटल दोन सामने खेळवायचे आहेत. ग्रँड फिनालेचा दिवस आहे, थोडंसं जलद गतीने खेळण्याचा प्रयत्न करा. गोलंदाजी ट्राय करून चैतन्यला इथे दाखल केलं जातंय. श्री गोलंदाजीसाठी या चैतन्यला ओळखला जातो. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय चांगली गोलंदाजी चैतन्याच्या माध्यमातून इथे आपण पाहिली, आणि त्यानंतर तो गोलंदाजीवरती दाखल झालाय. पण दुसऱ्या साईडला शिवनेरी संघाचे अजूनही हुकमाचा एका ओपकार खेळाडूमध्ये जिवंत असेल. टोटल 57 धाबा इथून खर्च करायचे असेल. चैतन्य गोलंदाजी ट्रॅक करून तो इथे सज्ज झालाय. गावकडे ते शांतीनगर सफर का पार केलं गेलं याचं प्रतिब उत्तर आपण द्यावं लागेल. इथे सज्ज असेल ओमकार खेळण्यासाठी, सज्ज असेल नेक्झोलावी. पाहायचा बॅटचा प्लोज ओपन करायचा होता, पण तिथून पाहायचंय पंचांचा सिग्नल येतोय. इट इज अ बॅट बॉल, म्हणजेच काय अतिरिक्त धाव आता दिली जाते. अतिरिक्त चेंडू इथून टाकला जाईल आणि त्या अतिरिक्त चेंडूवरती किती धाबा इथून खर्च करताना पाहायला भेटतील. नेक्स्ट बॉल पुढे एकदा सज्ज असेल. गोलंदाजी ट्राय करून चैतन्य इथे पाहायचंय. अरंड विकेटने नेक्स्ट बॉल चैतन्य, अरंड विकेटने केलेला नेक्स्ट बॉल ओमकार ऑफसाईडला स्टेपल झाला. त्यानंतर बॅटचा ब्लोज ओपन केल्यानंतर पहिल्या चेंडूवरती इथून सिंगल, बासित चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलला फक्त इथे कन्वर्ट केलं जातं. त्यानंतर ओव्हर थ्रो इथून अति घाई संकटात ने तिथून दुसरी धाव पूर्ण केली जाईल आणि तिथून तिसरा धावेचा प्रयत्न तो इथून सक्सेसफुल केला जाईल. तीन धाबात या चेंडूवरती टोटल खर्च केल्या जात आहेत. तीनच्या मध्ये टीमचा टोटल या बी पुढे सरकताना आपण पाहतोय. स्कोरकार्डवरती धाव संख्या 5 वरती जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या टीमची फक्त आणि फक्त 5 वरती आहे. धक्के 2 लागलेत. चांगली गोलंदाजी सुरेख टप्प्यावरती केली जाणारी ही गोलंदाजी कुठेतरी विस्फोटक ठरते की काय, आता येणारा काळ यावेळी सौरभसाठी सांगून जाईल. सौरभ मॅन ऑन स्ट्राईक आता मात्र त्याच्याकडे असेल खेळण्यासाठी, तर तोच जो असेल प्रपिकीसवरती आपण पाहतोय. सौरभ नेक्स्ट बॉल असा सामोरे जात असताना सौरभ डान्सिंग द विकेट खेळायचा त्याचा प्रयत्न. नेक्स्ट बॉलवरती प्रहार केलाय आणि तो प्रहार कंप्लीट हातामध्ये केलेला पाहायलाय. माघारी परतेल सौरभ. नेक्स्ट बॅटर आपण क्रीडांगणामध्ये पाहतोय. फूड यांच्या रूपामध्ये विशालला इथून दाखल केलं जात आहे. त्याच्या खांद्यावरती इथून असा तेल दबाव, तर विशाल इथून पाडेल का प्रभाव हे इथून पाहायचंय. विशाल खेळण्याच्या दृष्टिकोनातून आता सिज्ज असेल. इथून गोलंदाज कम बॅक केलंय. चैतन्य चांगल्या टप्प्याचा चेंडू. इथून नेक्स्ट बॉल पाहायचा आहे. या नेक्स्ट बॉल वरती प्रहार केलाय आणि तो बनलाय गोल्डन डकचा शिकार. ओर डीडीजे रत्नदेव पाटीलवाडी डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. गोलंदाजी घेतले म्हणजेच काय आमंत्रित केलं जाईल गुडबट्टार. आपण चला ॲक्शनमध्ये यायचं. यानंतर बॉल चॉईससाठी यायचंय दत्तप्रसादी गुडबट्टार. 611 गुडबट्टार विनंती असेल. आपण त्वरित बॉल चॉईससाठी या पाटीलवाडी संघ. आपण देखील यानंतर त्वरित ॲक्शनमध्ये राहायचंय. नेक्स्ट बॅटर अजय पांचाळ यावेळी खेळाकडे दाखल होते आणि पाहायला भेटलाय अजय पांचाळ. चांगली गोलंदाजी हॅट्रिकची संधी आता पुढ्यावर निर्माण केली गेली आहे. ऑन हॅट्रिक असणारा बॉल गोलंदाज चैतन्य इथून सज्ज झालाय. तो फाडेल का दबाव मध्ये प्रभाव की फलंदाज अजय त्याच्याकडे पाडेल दबाव. ऑन हॅट्रिक असणारा हा चेंडू विस्फोटक चेंडू कोणासाठी इथून घाटक ठरेल. अजय स्ट्राइकिंग एड वरती आपल्याला पाहायला भेटेल. अजय पांचाळ मॅन ऑन स्ट्राईक कोणती रणनीती या चेंडूवरती विशेष करून राखली जाईल. नेक्स्ट बॉल वरती बॅटचा ब्लोज ओपन केल्यानंतर
अभी अपील के लिए जाते है, अपील पहायतर अपील मध्य उत्साह थोड़ा सा कमी चेंडू शोल्डर वरती जाऊन लागला होता, नट आउट घोषित किया जाए पट चांगली गोलंदाजी हॅट्रिक होईना संघासाठी इथून खेळणं गरजेचं होतं, ते संघासाठी इथून खेळताना पाहायला भेटलंय। नऊ संख्या स्कोरकार्ड वरती पाच वरती फक्त अडून राहिले, या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली जाते। अप्रतिम सुरेख लेंथ आणि लाइट वर गेले जाते, ही गोलंदाजी इथून घाटक ठरली आहे। चैतन्य पुणेधियार मीडियम पेसर था, नेक्स्ट बॉल अराउंड विकेटने केला, अजय साठे बॅट सप्लोत ओपन केलाय, चेंडू अराउंड कार्पेट खेळलाय, त्यानंतर एक धाव या चेंडू वरती घेताना पाहायला भेटेल। एक च्या मदतीने टीमची टोटल सहा वरती जाऊन पोहोचली आहे। ओंकार इथून पाहायचा आहे, आता खेळण्याच्या दृष्टिकोनातून ओंकार हुकमाचा एका शिवडेरी शांतीनगर संघाकडून आपण पाहायचा, त्याच्या खांद्यावरती असेल इथून आता प्रेशर, तो दबाव इथून प्रभाव वाढेल का इथून पाहायचं। खेळण्यासाठी ओंकार सज्ज स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहायचं, दोन चेंडू फेस केले, दोन या धावसंख्येवरती घेतो, नेक्स्ट बॉल स्कोर लाइक बंडलाच्या बाहेर, षटकार ऑन ड्यूटी दे। विजयासाठी 45 धावांची गरज असेल, क्रिकेट अनिश्चितीचा खेळ। गोलंदाजी स्ट्राइक वरून गुरुप्रसादला इथून दाखल केले जाईल, गुरुप्रसाद बुद्रे दाखल होताना पाहायला भेटेल। गोलंदाजी स्ट्राइक वरून महत्वाचं शतक असेल, जितक्या धावा या षटकामध्ये रोखल्या जातील तितक्या धावा इथून रोखणं आवश्यक असतं, इथून पाहायला भेटेल। 22 ची सरासरी प्रति सहा चेंडूवरती 22 धावा खर्च करणं गरजेचं असेल, तर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असतील। स्ट्राइकिंग एंडवरती अजय पांचाळ, अजूनही खेळाची रंगत जारी तशीच राहिली, दोन्ही संघ तुल्यबुल्य आहेत। नेक्स्ट वरती बॉल वरती पाहायचा आहे, पंचांचा सिग्नल, इट इज अ वाईट बॉल, तुल्यबल असे संघ आपण पाहिलेत। गुरुप्रसाद बुद्रे गोलंदाजी ट्रॅक वरून इथून पाहायला भेटलाय, चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल, जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज असेल, चेंडू शिल्लक राहिले असतील 12। नेक्स्ट बॉल अजय पांचाळसाठी केलाय, फुल करण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केली जाईल, जेणेकरून ओंकार गाडीला यावी स्ट्राइकिंग एंडवरती ठेवण्याचा प्रयत्न। आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत, तीन चेंडू फेस केलेत आणि तीन चेंडू फेस करत असताना वैयक्तिक 10 धावांची खेळी तुला करताना पाहिली आहे, तर ओंकारला मॅन ऑन स्ट्राईक देणं गरजेचं होतं, आणि मॅन ऑन स्ट्राईक आता मात्र ओंकारकडे असेल। नऊ संख्या धावफलकावरती लागली आहे, चार गडी बाद 14 आपण पाहिली आहे। नेक्स्ट बॉल गुरु दाखल चला असेल, इथून पाहायचं, खेळण्यासाठी सज्ज असेल ओंकार खेळण्याच्या दृष्टीकोनातून। नेक्स्ट बॉल वरती बॅट सप्लोत ओपन केलाय, इथून पाहायचं आहे, मिड विकेट मध्ये कंप्लीट केला जाईल, झेल इथून संपेल ओंकारच्या बारीचा खेळ, ऑल टू इट इज ए। विकियन्सकडून जर पंकज रे जेवढे सिक्स मारेल ते रोख रक्कम 500 रुपये जिंकण्याची संधी इथून लागू केली गेली आहे, पण मॅन ऑन स्ट्राईक पंकज इथून पाहायचंय, खेळण्यासाठी तो आता सज्ज असेल। गुरुचा नेक्स्ट बॉल पंकजसाठी पाहायचा आहे, लो फुलटॉस होता, खोटर बॉलची संधी, इथून थोडंसं कन्वर्ट करणं गरजेचं होतं।
जबी गोलंदाजी करत असताना पाहायला गेलं होतं, संधी निर्माण केली गेली होती, फलंदाजामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, एफर्ट जरूर पूर्ण केले गेले होते, पण थोडासा दूरवरून राहिला। धावसंख्या स्कोर कारवाई 14 राहिल्या। नेक्स्ट बॉल खेळण्यासाठी सज्ज असेल, चांगला टप्पा इथून अटेंड केला जातोय, परफेक्ट ब्लॉकरचा टाकलेला हा चेंडू, डॉट बॉल येतोय, प्रत्येक येणारा डॉट बॉल कहाण्यामध्ये टीस खरं तर इथं दाखल करून जातोय। सामनाची रोमांच इथून खरं तर खेळाची रंगत अत्यंत महत्वपूर्ण वाढत गेली आहे। यंत्र होणारा सामना सैशा इलेव्हन गुढे पठार, त्यांच्या वृत्तात रत्नदीप पाटील वाडी। नेक्स्ट बॉलवरती पाहायचा बॅटचा ब्लोज ओपन करायचा होता, शॉर्ट ऑफ द डे इथून सजवायचा होता, हा टायमिंग या चेंडूवरती होत नाही आहे। रत्नदीप पाटीलवाडी, आपण पहिल्यांदा गोलंदाजी घेतलाय, त्यामुळे आपण क्षेत्ररक्षण त्वरित या सामना संपल्यानंतर त्वरित लावून घ्यायचंय। धावसंख्या स्कोर करावरती आपण पाहिली आहे 14। नेक्स्ट बॉल, नेक्स्ट बॉलवरती प्रहार केला गेलाय, लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये हा चेंडू येईल, तिथपर्यंत एकच धाब या चेंडूवरती खर्च केलेली जाईल। एकच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 5 गडी बाद 15 वरती जाऊन पोहोचली आहे। षटक क्रमांक 3 चा खेळ संपताना धावसंख्या स्कोर कार्डवरती 5 गडी बाद 15। थँक्यू। तर महेश या बी गोलंदाजी ट्रॅक वरती आला, पहिला चेंडू लो फुल टच होता, त्याला अलाउंड कार्पेट ने खेळला, तिथे फक्त एकच धाव खर्च केली जाईल। आता त्यात नंतर अजय पांचाळ इथे पाहायचे, अजय पांचाळ इथून पाहायचे खेळण्यासाठी सज्ज असेल। धावसंख्या स्कोरकार्डवरती 16 वरती आपण पाहिले, धावसंख्या स्कोर करवरती 16। नेक्स्ट बॉल मोठा फुटका केलाय डीप मिड विकेट मधून।